मित्रांनो नमस्कार. बरेच लोक विचारणा करत आहेत की नेमकं अजून कोर्टाचा निकाल का लागलेला नाही. 21 तारखेला निकाल हा लागणार होता. तर मित्रांनो 21 तारखेपर्यंत सगळ्या वकिलांना लिखित स्वरूपामध्ये आपलं सबमिशन करायचं होतं आणि निकाल हा या आठवड्यामध्ये कधी लागू शकतो या संदर्भात आपल्याला जर डिटेल व्हिडिओ बघायचा असेल की निकाल कधी लागणार आहे आणि काय लागणार आहे, तर त्या संदर्भातला जो व्हिडिओ आहे ऑलरेडी बनवलेला आहे आणि त्याची लिंक मी आय बटनमध्ये दिलेली आहे, तिथे जाऊन व्हिडिओ बघू शकता. तर मित्रांनो आज आपण बोलणार आहोत परीक्षे संदर्भातल्या टॉप 4 गोष्टींबद्दल. मागील 2 दिवसांमध्ये बऱ्याचशा घडामोडी घडलेल्या आहेत. काल म्हणजे 21 ऑगस्ट रोजी अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द करण्यात याव्या व JEE आणि NEET परीक्षा पोस्टपोन करण्यात याव्या या संदर्भात ट्विटरवरती हॅशटॅग ट्रेंड करण्यात आलं होतं आणि यामध्ये सगळ्याच विद्यार्थ्यांनी जोरदार सपोर्ट या सगळ्या संदर्भात ऑनलाईन आंदोलनाला केलेला आहे. जवळजवळ 2.5 मिलियनपेक्षा अधिक लोकांनी या हॅशटॅगचं समर्थन केलेलं आहे आणि जवळजवळ सगळ्याच हिंदी मराठी आणि इंग्रजी न्यूज चॅनलनी सुद्धा ही बातमी कव्हर केलेली आहे. आता JEE आणि NEET परीक्षा या पोस्टपॉन केल्या पाहिजे म्हणून सुब्रमण्यम स्वामी जे की भाजपाचे राज्यसभेचे खासदार आहेत त्यांनी सुद्धा आता या सगळ्या संदर्भात शिक्षण मंत्र्यांना पत्र लिहून परीक्षा या पुढे ढकलण्यात याव्या यासाठी विनंती केलेली आहे. परंतु या संदर्भात मंत्रालयाने सुद्धा आपली भूमिकाही स्पष्ट केलेली आहे की परीक्षा या ठरलेल्या वेळेतच होतील आणि JEE आणि NEET संदर्भातले जे ऍडमिशन कार्ड आहे ते सुद्धा वेबसाईटवर पब्लिश करण्यात आलेलं आहे. या सगळ्या ऑनलाईन आंदोलनामुळे शासनावर कुठलाच फरक पडताना दिसत नाही आहे आणि त्यामुळेच AISF ऑल इंडिया स्टुडंट असोसिएशनने जमिनी लढाई लवकरच करणार असल्याचे सुद्धा आता सांगितलेले आहे आणि या संदर्भातले पावलं सुद्धा त्यांनी उचलायला सुरुवात केलेली आहे. या दरम्यान ABBP सुद्धा पुणे विद्यापीठाच्या बाहेर उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी राजीनामा द्यावा या संदर्भात आंदोलन केलेलं आहे. पण अशा नकली संघटनांनी कुठलीही मागणी केलेली असेल तर त्याला प्रतिसाद हा देऊ नये अशी विनंती सुद्धा महाराष्ट्र स्टुडंट वेलफेअर असोसिएशनच्या वतीने करण्यात आलेली आहे आणि विद्यार्थी हे खंबीरपणे उदय सामंतजी यांच्या पाठीशी उभे आहे असं सुद्धा सांगण्यात आले आहे. मला या सगळ्या संदर्भात असं वाटतं की एकदा शासनाने विद्यार्थ्यांच्या अडचणी ज्या आहेत त्या समजून घेतल्या पाहिजे आणि मग जो निर्णय घ्यायचा आहे तो निर्णय घेतला पाहिजे. कारण अशा पद्धतीने विद्यार्थ्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करणं हे येणाऱ्या इलेक्शनमध्ये BJPला भारी पडू शकतं. पण हे त्यांना कधी कळेल हे देवच सांगू शकेल. मित्रांनो आशा करतो आपल्याला या सगळ्या संदर्भातले अपडेट्स कळलेले असतील. आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आपले काही प्रश्न असतील तर कमेंट करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका, कारण अशाच प्रकारचे सगळे अपडेट्स मी आपल्यापर्यंत पोहोचत असते. धन्यवाद.